आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी हायस्कूल येथे सृजल साहित्याचा जागर, ज्येष्ठ कवींनी सादर केल्या कविता. कोगनोळी येथील श्री वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल येथे सृजल साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्रीकांत पाटील हे होते. संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने झाली. ग्रंथ दिंडीचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते तर ज्ञानेश्वरी पूजन संस्थेचे सचिव AD पाटील यांच्या हस्ते केले. या दिंडीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळी रायण्णा, सैन्य जवान आदींसह अनेक युगपुरुष व वीरांगणांचे सजीव देखावे सादर करत गावातील प्रमुख मार्गावरून ही दिंडी काढण्यात आली. कोगनोळी हायस्कूल येथे या दिंडीची सांगता करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, मुख्याध्यापक RR नवाळे, श्रीकांत पाटील, तात्यासो मोरे, कवी रामचंद्र ढेरे, किरण मेस्त्री, RR डोंगरे, RR कुढाडे, AB पाटील, SN अलगुरे, वर्षा नवाळे, प्रेम मानगावे, BG कांबळे आदींसह अन्य शिक्षकांसह बशीर गडवाले, जहागीर कमते, बाबूराव कदम, अंकुश दाभाडे, प्रशांत पोवाडे, JA पाटील आदींसह मान्यवर ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.